नमस्कार, कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचे तुमगेले स्वागत। आज पळया आयचे खबरो। यल्लापूर किरवती ते सिडिलगुंडी रस्ता कामगारी दुरुस्तीक वीर शिवाजी सेनेलो आग्रह। यल्लापूर उत्तर कन्नड जिल्ह्याच्या यल्लापूर तालुक्यात किरवती ते सिडिलगुंडीचो रस्तो पूर्ण बाद झाल्यान सार्वजनिकांक खूप त्रास सोसचे पडता। शाळा विद्यार्थी रहित अशा दैनंदिन कामा वयतल लोकांक वाहन चालकांक खूप कष्ट सोसचे पडता। हो विषय वीर शिवाजी सेना या संस्थेमार्फत संबंधित अधिकाऱ्याक 2 दिसा पहिली सांगितलं। त्यांना AEE असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर श्री VM भट हेमी स्थळ परीक्षण करून या रस्त्यासाठी अभिवृद्धीचा खर्च ताबडतोब मंजूर करता असे आश्वासन दिले। कारण सध्या निवडणुकीचा आचारसंहिता लागू आशिल्यान निवडणूक झाल्यानंतर हो रस्तो अभिवृद्धी करतले असे सांगले। आणि आता तूर्त साधारण दुरुस्ती करून देतात सांगले म्हण वीर शिवाजी सेनेचे युवा जिल्हाध्यक्ष श्री संजय एस बिराशी, तालुका अध्यक्ष सुभाष कळसुरकर, ग्राम पंचायत सदस्य लक्ष्मण तोरात, पार्वती कळसुरकर, परशुराम चलवादी हेमी हजर आशिले। अपघात बाळक आगोद्रिंद कूडले इदक्के कार्याचरणे बरबेकागि ई मूलक वीरेश्वर सेनेयिंद संघटितरागि ई रीतियागिदे रोडु बाळ दुर्स्थितियल्लिदे। ಕೂಡಲೇ ಪರ್ಯಾಯವಾಗಿ ಅದಕ್ಕೆ ಏನಾದರೂ ಮಾರ್ಗ ಮಾಡಿ PWO ಅವರು ಮಾಡಿಕೊಡಬೇಕಾಗಿ ಈ ಮೂಲಕ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ। ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಕರೆಗೆ ಒಗ್ಗಟ್ಟು ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಮುಂದಿನ ಕ್ರಮ ಏನು ಕೈಗೊಳ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನೋಡಬೇಕಾಗಿ ಅವರನ್ನ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಇದು ಮಾಡುವ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಅವರದೇ ಕಾರ್ ಪಾಸ್ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಜೀವನ ನಡೆಸಿ ಸ್ವಲ್ಪ ಮಣ್ಣು ಹಾಕಿದ್ದಾರೆ ಮತ್ತೆ ಈಗ ಈ ಮಣ್ಣು ಹಾಕಿದ್ದಾರೆ ಸ್ವಲ್ಪ ಶಬ್ಬೀರ್ ಅಂಗೇಲಿ ಪರತ್ ಕರಂಜಿ ಶಾಲೆಯ ಬದಲಿ ಕರ್ಚಿ ನಾದಲಾಲ್ ಆಂದೋಲನ ಪಾಲಕ ಶಿಕ್ಷಕ ಸಂಘ ಆಣಿ ಗ್ರಾಮಸ್ಥ ಜೋಯ್ಡಾ बाजारकोलांग ग्राम पंचायत क्षेत्रातल्या करंजे हंच्या हिरी प्राथमिक शाळेचे शिक्षक शब्बीर देवळी हेमगेली वाघबंद हंच्या किरी प्राथमिक शाळेत बदली केल्यान करंजे शाळेतल्या विद्यार्थ्यांक शिक्षणापासून वंचित रवचे पडू लागला। ताका लागून आमकां आमगेलो शिक्षक जाय अशें सांगून शब्बीर हेमगेली करंजे शाळेत परत नियुक्ती करची अशी मागणी पालक शिक्षक संघ आणि ग्रामस्थान तालुका शिक्षण अधिकाऱ्याकडे केली। करंजे या शाळेत 3 शिक्षकाची गरज असताना फक्त 2 शिक्षक शाळा सांभाळतात, पण ही शाळा सांभाळताना त्यांचेर सोलये आणि असोळी यांच्या शाळेची अतिरिक्त जबाबदारी असा। त्यांका करंजे शाळा सांभाळत या दोन्ही शाळेतल्या विद्यार्थ्यांक शिक्षणाचे पाठ शिकयतात। दालार शब्बीर हेमगेली वाघबंद शाळेत बदली करून हांच्या विद्यार्थ्यांचेर अन्याय केला असा। शब्बीर हेमगेली परत करंजे शाळेत बदली करची नाजाल्यार आंदोलन करतले असो इशारो पालक शिक्षक संघ आणि ग्रामस्थान दिला। ह्या वेळार असोळी शाळेच्या पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष अशोक मिराशी, सोलिये किरी प्राथमिक शाळेच्या पालक शिक्षण संघाचे अध्यक्ष शंकर मिराशी आणि माजी तालुका पंचायत सदस्य उपस्थित आशिले। ज्येष्ठ साहित्यिक श्री विठ्ठलराय भट हेमका देवाज्ञा। कारवार मूळ कडवाडचे आणि सध्या मुंबईत वास्तव्यकेन आशिले कोकणी मराठी इंग्लिश हिंदी ह्या भाषेत लेखन करतले ज्येष्ठ साहित्यिक श्री विठ्ठलराय भट हेमका काल 85 वर्षाचे देवाज्ञा झाली। तेमगेल जन्म 5 मे 1935 वर्षा कडवाड हांगा झालो। तेमी खूप गरीब परिस्थितीतल्यान वयर येऊन 4 भाषेत आपले लेखन कार्यक्रम कारवारचे नाव होड केले। वयल्या 4 भाषेत मेळ तेमगेली 100 पुस्तकां प्रकाशित झाली आसा। मराठीत 48, इंग्लिशीत 53, कोकणीत 4 अशी पुस्तकां प्रकाशित आसात। जांबावली ते आंबावली ह्या नावाचे आत्मचरित खूप प्रसिद्ध असा। तेमी बाल्य साहित्यात बी खूप योगदान दिले असा। कोलावरी कोलावरी ह्या गाण्याच्या चालीर आमगेल कारवार या या हे गाणे खूप गाजले। तेमी अपंग असले तरी तेजो परिणाम तेमी आपले कामार जाऊ आपल्या लेखनात केन्नाच पडू दिले ना। लागी लागी साहित्यातल्या सगळे प्रकार तेमी हाताळीत असतात। तेमगेल इंग्लिश साहित्यातल्या योगदानासाठी अमेरिकन बायोग्राफिकल इन्स्टिट्यूट वतीन मेन ऑफ द इयर 1996 ह्या पुरस्कारान सन्मानित केला। कोकणी संस्कृती मंडळ सदाशिवगड, कारवार उत्सव कारवार, करावळी कोकणी महोत्सव असे कारवारचे सन्मान मिळिले। तेमगेले मरणाक कोकणी तसेच इतर साहित्यिक क्षेत्रात होड पोकळी निर्माण झाला अशी त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना अखिल भारतीय कोकणी परिषदेची आणि कोकणी संस्कृती मंडळची अध्यक्षा सौ उषा उल्हास राणे यांनी सांगले। तेमगेल आत्म्याक सद्गती मिळू म्हणून
कोंकणी संस्कृती मंडळ आणि कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनला वतीन तेंका श्रद्धांजली अर्पण. प्रसंगावधान राखिल्ल्यान जावचो अनर्थ टळ्ळो. कारवार रात्री 10 वाजताना एक घरात एकाएकी शॉर्ट सर्किट जावची घटना अंकोला हंगा घडली. तरी त्या घरातली कुमारी श्री लक्ष्मी नागराज बानावळीकर हेमगेल्या प्रसंगावधाना लागून घडची होड घटना टळली. एकाएक शॉर्ट सर्किट जाल्ल्यान फ्रिजाच्या स्टेबिलायझराक उदू पेटलो. बाजून 2 गॅस सिलेंडर बी आशिले. तरी घरात लोक उदाहरण उदू पालो जेवजत आले तेन्ना तो प्रसंग पळोवन श्री लक्ष्मीन लाकडा तोंड घेवन मेन फ्यूज बंद केली आणि गंभीर घटना घडची टळली. ह्या घरात आवय मावशी आजी इतलेच लोक आशिले. ह्या चलेले धैर्य आणि वेळेचे भान दवरल्याबद्दल लोक या चलेले प्रशंसा करतात. विधान परिषद निवडणूक प्रचाराक कर्नाटक कार्मिक खात्याचे मंत्री शिवराम हेब्बार हेमी शिर्शीच्या बनवासी तालुक्यातल्या जनप्रतिनिधी हेमगेल बरा सभा घेतले. तसेच पक्षाचे उमेदवार गणपती उळवेकर हमका प्रचंड मतान निवडून हाडची विनंती केली आणि उत्तर कन्नड जिल्ह्याची सुधारणा जातली झाल्यार आमगेल पक्षाक मत दिवचे अशी मागणी केली. ह्या वेळार जिल्हाध्यक्ष श्री व्यंकटेश नायक, अभ्यर्थी श्री गणपती उळवेकर, सहप्रभारी श्री एन एस हेगडे, जिल्हा प्रधान कार्यदर्शी श्री गोविंद नाईक, श्री चंद्रू येसळे, श्रीमती उषा हेगडे आणि पक्षाचे विविध स्तराचे पदाधिकारी, कार्यकर्ता आणि स्थळी संस्था चुनावी प्रतिनिधी उपस्थित आशिले. इतल्यान कारवार प्लस कोंकणी बातमीपत्र हिंगा सोपता. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करच्याक विसरनाकात. कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.